नमस्कार. आज चैत्र शुक्ल एकादशी शके 1946 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. राज्यातील मतदान केंद्रात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या दरात मोठी घसरण आणि महापालिकेच्या सफाई कामगाराच्या मुलानं मिळवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या सेवेत असलेले युवा कर्मचारी केंद्राचं संपूर्ण नियंत्रण करणार आहेत. युवा कर्मचारी नियुक्त 450 मतदान केंद्र राज्यभरात असणार आहेत. या युवा कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जबाबदारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सेवेत विविध विभागांमध्ये युवा कर्मचारी आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन युवा कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. युवा मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीपासून निवडणूक आयोगानं नवीन उपक्रम राबवण्यास पुढाकार घेतला आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील किमान एक मतदान केंद्र युवा कर्मचारी संचलित असावं यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. रत्नागिरी आणि नाशिकमध्ये 30, लातूरमध्ये 29, मुंबई उपनगरमध्ये 26 युवा कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. सर्वात कमी युवा कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र वाशिम, हिंगोली, गडचिरोली आणि सातारा जिल्ह्यात प्रत्येकी 3 केंद्र आहेत, तर नंदुरबार जिल्ह्यात 4 युवा कर्मचारी व्यवस्थापित मतदान केंद्र आहेत. यावेळी राज्यात 440 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार आहेत, तर 254 मतदान केंद्रांचं नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. ठाणे महापालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याच्या मुलानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं असून आता हा मुलगा अधिकारी होणार आहे. प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला असून त्याला 849 श्रेणी मिळाली आहे. त्याची आई ठाणे महापालिकेत सफाई कर्मचारी तर वडील पाणी पुरवठा विभागात बिगारी आहेत. प्रशांत भोजने याने 8 वेळा UPSC परीक्षा पास करण्याचा प्रयत्न केला आणि 8व्या वेळी त्याने हे यश संपादन केलं. प्रशांत हा बार्टीच्या शिष्यवृत्तीवर दिल्लीमध्ये शिकायला गेला. मूळचा अभियंता असलेला प्रशांत 2018 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी म्हणून दिल्लीत गेला. माहिती तंत्रज्ञानशास्त्रात अभियंता असलेल्या प्रशांतनं 2020-22 या दरम्यान 2 वर्ष नोकरी केली. स्वतःचं घर लहान असल्यामुळं अगदी 10वीपासूनच तो ग्रंथालयात अभ्यासाला जात होता. शिक्षणादरम्यान येणाऱ्या आर्थिक, मानसिक अशा अनेक अडचणींवर मात करत त्याने हे यश मिळवलं आहे. दिल्लीला शिक्षण घेत असताना येणाऱ्या एकटेपणावर मात करण्यासाठी त्याने विपश्यनाही केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा तब्बल 8 वेळा दिल्यानंतर त्याला 9व्यांदा पहिल्याच मुलाखतीत यश मिळालं आणि तो उत्तीर्ण झाला. त्याच्या यशामध्ये त्याला शासनाचीही मदत झाली. आता त्याला देशाची सेवा करायची इच्छा असल्याचं त्याने सांगितलं. सर, आम्ही TMCच्या चाळीत राहायचो, लफाट चाळ बोलतात त्याला. त्या घरात आमचा रूम खूप लहान रूम होता आणि खूप जास्त लोकं होती. घरात वातावरण अभ्यासावर जोर असायचा,
मम्मी पप्पांचा, अभ्यास करा अभ्यास करा. पण ते ह्या वातावरणात अभ्यास करणं पॉसिबल नव्हतं, आणि यू पी एस सीचा अभ्यास तर पॉसिबल नाही, कारण का आम्ही चाळीत राहायचो त्या, आणि तिकडे खूप गडबड असायची, हे गोंधळ असायचा. तर अभ्यास करण्यासाठी मी लायब्ररी जॉईन केली. तर मी 10वीपासून लायब्ररीत जायचो, डिप्लोमाला इंजिनिअरिंगला पण लायब्ररी केली, आणि मग यू पी एस सीसाठी मी 3 वर्ष लायब्ररीत होतो आपल्या ठाण्यातच. नंतर दिल्लीला गेलो तर तिकडे आमच्या क्लासची लायब्ररी होती, तिकडे अभ्यास करायचो. आणि मग नंतर मग तिकडे पण खूप साऱ्या लायब्ररी आहेत, त्या जॉईन करून तिकडे जवळपास रोज 10 ते 12 तास अभ्यास व्हायचा. काय नेमकं आता ध्येय आहे तुमचं? सर, ध्येय तर आहे देशाची सेवा करणं, कारण का सर्व्हिस ही जी व्हॅल्यू आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. जर तुम्ही असे थोर व्यक्तिमत्व त्यांची त्यांना जेव्हा वाचाल, तर एक कॉमन हे आहे त्यांच्यात लिंक, ती सर्व्हिस आहे, सर्व्हिस करणं लोकांची. आणि जे विपश्यन आहे ते पण ते शिकवतात की सर्व द पीपल. सो हा एक एक दोघांचा हे जुळून आलं आहे, आणि त्यामुळे आता कायदेशीर काम करणं आणि प्रोॲक्टिवली जाऊन लोकांची मदत करणं, तर हा एक उद्देश असणार माझ्या. आणि त्याच्या या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे महापालिकेतील सफाई कामगाराचा मुलगा प्रशांत भोजने हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचं आमदार संजय केळकर यांनी कौतुक केलं. खार्टन येथील लफाटा चाळीत तो राहतो. संजय केळकर यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचं कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. सफाई कामगाराचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होतो ही अभिमानाची गोष्ट असून प्रशांतला आवश्यक ती मदत करू असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदार अंगात 75% जास्त मतदान व्हावं यासाठी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देशाने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कोर्ट इथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ठाणे जिल्हा कोर्ट परिसरात मतदान जनजागृती होर्डिंग्स लावण्यात आले होते. चुनाव का पर्व, देश का गौरव या टॅगलाईनखाली मी मतदान करणारच, इतरांनाही सांगणार, आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा असा संदेश स्वीप टीमनं सर्व वकिलांना दिला.
वकिलांनी आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि येणाऱ्या अशिलांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं आणि मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामं बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी 20 मे रोजी अवश्य मतदान करावं असं आवाहन उपस्थित वकिलांना स्वीप पथकाच्या वतीनं करण्यात आलं. मतदान जनजागृती कार्यक्रम ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नियोजनाखाली आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. सध्या तापमानाचा पारा वाढला असून याचा फटका आंब्यालाही बसला आहे. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नवी मुंबईतील APMC फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं चित्र आहे. वाढलेल्या तापमानामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. बाजारात ग्राहकच नसल्यानं दरात मोठी घसरण झाली असून 3000 रुपयांची पेटी 1000 रुपयांवर आल्यानं व्यापारी संकटात सापडले आहेत. पुढील काळात तापमान कमी झाल्यास काही परिणाम होईल, मात्र दिवसाला जवळपास 1.25 लाख पेट्यांची आवक होऊनही आंबे विक्री होत नसल्यानं मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. पर्यावरणाचा समतोल राखला की आपसुकच त्या ठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळतं. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरवरील विसर्जन घाट भागात ठाणे महापालिकेनं परिसराचा कायापालट केला असतानाच पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं आहे. तेथील झाडांची बहर घेतल्यामुळं जंगलात दिसणाऱ्या पॅगोडा अँड मुंग्या चक्क एका झाडावर घरट बांधून राहत आहेत. लाल माती आणि पानाचा चुऱ्याच्या मदतीने पॅगोडा आकाराचे घरटे तयार केले असून ते इतके मजबूत असतं की ऊन वारा पावसाचा घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही. ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चेंदणी कोळीवाडा बंदरवर ओळखलं जातं. अशातच पालिकेने या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत उत्तम सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. शोभेची झाडं, फुलझाडं सोबतच मोठी झाडं विकसित केली आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक पक्ष्यांचा किलबिलाट, साप, मुंगूस, घोरपडीसारखे प्राणी नजरेस पडतात. अशातच एका झाडावर पॅगोडा अँड मुंग्यांचे झाडावरील घरटे लक्ष वेधत आहे. पानाचा चुरा, माती आणि लाळ यांच्या मिश्रणाने घरटे बांधले जात असल्याची माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली. झाडावरील पॅगोडा अँट या मुंग्यांचे विश्व वेगळे आहे. सर्वसाधारण मुंगी वारूळ, भिंत, लाकडाच्या पोकळीत आपलं जीवन व्यतीत करतात, मात्र पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यात असते. घरट्याची रचना पॅगोडा पद्धतीची असते. घरट्यात अनेक कप्पे असून हजारो मुंग्या गुण्यागोविंदाने राहतात. ऊन, पाऊस, थंडीचा घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही. आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्यांपेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात. ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ राहतात. जगभरात सर्वच देशात मुंग्यांचं अस्तित्व असून सुमारे 12,000 अधिक मुंग्यांचे प्रकार आहेत. सर्वसाधारण आपल्याकडे लाल आणि काळ्या रंगाच्या मुंग्या आढळतात. यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात. जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना काही वेळा नकळतपणे झाडावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणाऱ्या पॅगोडा अँट जातीच्या मुंग्या सर्वांचं लक्ष वेधून घेतात. चेंदणी कोळीवाडा बंदरवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंटची विकास कामं सुरू असताना निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विविध प्रकारची झाडं या ठिकाणी लावली असून जुन्या झाडांचं संरक्षण केलं आहे. त्यामुळे जैवसाखळी वाढली असल्याचं पर्यावरणप्रेमी सांगतात. पॅगोडा अँट मुंग्यांचं झाडावरील वारूळ संकेत आहे. पॅगोडा अँट मुंग्यांच्या संपर्कात आल्यावर ही मुंगी कडकडून चावते, पण सुतार पक्षी याला अपवाद आहे. सुतार पक्षी हा झाडाच्या ढोलीत पिल्लांचं पालन पोषण करत असला तरी काही वेळा पॅगोडा अँट या मुंग्यांच्या घरट्यात आपली पिल्लं ठेवतो. आता आपण आहोत ठाणे पूर्व येथील गणपती विसर्जन घाटावरती, अर्थातच चेन्नणी कोळीवाडा बंदर आणि कोपरीकरांसाठी हा चौपाटीचा भाग म्हणून ओळखला जातो. ह्या परिसरामध्ये ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत, मात्र हे होत असताना
या ठिकाणी निसर्गाचं संरक्षण केल्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात या ठिकाणी फुलझाडांबरोबर मोठी झाडं या ठिकाणी वाढवल्यामुळे आता या ठिकाणी निसर्ग पूर्ववत येऊ लागल्याची काही लक्षणं आपल्याला दिसून येत आहेत. याचं चांगलं ठळक उदाहरण म्हणजे की या ठिकाणी आपण बघाल की पॅगोडा अँड या मुंग्यांनी ते वारूळ घातलेलं आहे, जेणेकरून हे जे वारूळ आहे हे साधारण जंगल परिसरात आपल्याला बघायला मिळतं. मात्र हे अनोखं पॅगोडांचं हा जो म्हणजे त्यांचं वारूळ आहे हे झाडावर प्रथमच या ठिकाणी बघायला मिळत आहे. ह्या पॅगोडाचं महत्त्व असं आहे की ह्या मुंग्या असतात ही पानं माती आणि लाळ यांच्या मिश्रणातून हे तयार करतात. विशेष ह्या ज्या मुंग्या आहेत खूप आक्रमक आहेत. आक्रमक म्हणजे एक चावली तरी खूप वेदना होतात अशा ह्या प्रचंड मुंग्या ह्या वारूळात आपल्याला बघायला मिळतात. साधारण ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याचं ऊन वारा पाऊस ह्याचं कुठलंही ह्याला वारुळाला काही धोका नसतो आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे असतात. त्याच्यामुळे संरक्षण दृष्टिकोनातून हे वारूळ किंवा हे जे घरटं आहे हे मुंग्यांसाठी खूप चांगलं मानलं जातं. आणि ह्या परिसरात आज पहिल्यांदा अशी गोष्ट बघायला मिळाल्यामुळे नक्कीच पर्यावरण प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज्यातील मतदान केंद्रात जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचं नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या दरात मोठी घसरण आणि महापालिकेच्या सफाई कामगाराच्या मुलानं मिळवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.